श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। गुरुवारी आहे देव उठणी एकादशी, या एकादशीला आपण कार्तिकी एकादशी असे सुद्धा म्हणत असतो, त्याचबरोबर प्रबोधिनी एकादशी असं सुद्धा आपण ह्या एकादशीला म्हणत असतो। आता बघा, भगवान श्रीहरी श्री विष्णूंना सर्वात प्रिय जे व्रत आहे तर ते म्हणजे एकादशीचं व्रत। प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात, असं वर्षामध्ये 24 एकादशी असतात। काहींना आता ह्या 24 एकादशी करणं शक्य असतं तर काहींना शक्य नसतं, त्यामुळे वर्षातल्या ह्या दोन महत्त्वाच्या एकादशी असतात, त्यामध्ये एक आषाढी एकादशी आणि एक कार्तिकी एकादशी। तर ह्या दोन्ही एकादशी जरी आपण केल्या, म्हणजे याचे उपवास जरी आपण केले, तरीही पूर्ण एकादशीचं फळ हे आपल्याला मिळत असतं। त्यामुळेच लहानातील लहान व्यक्तीपासून, लहानातील लहान मुलांपासून तर मोठ्यातील मोठ्या माणसांपर्यंत, वयोवृद्धांपर्यंत कितीही आजारी माणूस असला तरीही तो माणूस या दोन एकादशींचं जे व्रत आहे तर ते करत असतो। तर ह्याच एकादशीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्याला ही एक खूप महत्त्वाची चूक आहे, जेणेकरून ही चूक आपल्याकडनं होऊ नये आणि आपल्यावरती भगवान विष्णू हे रुष्ट होऊ नये। बघा, भगवान विष्णू जर रुष्ट झाले तर माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेत असते। आता ही चूक कोणती आहे, आपल्याला ही चूक का करायची नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असतं। आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू सागरामध्ये शेषनागावरती योग निद्रेमध्ये असतात आणि ते आता डायरेक्टली 4 महिन्याने जागे होत असतात, यालाच आपण चातुर्मास असे म्हणत असतो। आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंतचा हा जो काळ असतो तर तो 4 महिन्यांचा असतो आणि याला आपण चातुर्मास असे म्हणत असतो। या काळामध्ये लग्न, विवाह किंवा मग आणखीन जे काही कार्यक्रम असतात, मुंज असेल, आणखीन काही जे कार्यक्रम असतात, वास्तुशांती असेल, तर ते सर्वपणे बंद असतात आणि चातुर्मास संपल्यानंतर, तुळशीचे लग्न झाल्यानंतर आपल्या घरामध्ये लग्नाला आणि हे जे काही शुभ कार्य असतात तर ते घडायला सुरुवात होत असते। आता हा जो चातुर्मास असतो, भगवान विष्णू हे झोपलेले असतात तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे हे शुभ कार्य जे आहेत तर ते बंद असतात। आता भगवान विष्णू जागे होणार आहेत आणि आता लग्नाला सुद्धा आता सुरुवात होणार आहे, तर आता आपल्याला, आपण या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल असं मी का म्हटलेलं आहे, कारण बघा आता प्रत्येक व्यक्तीला उपवास करणं शक्य नसतं। आता सर्वच जण उपवास करतात किंवा काही करत नाहीत। आपल्याकडनं जर ह्या चुका झाल्या तर काय असतं, आपण कितीही उपवास करा, कितीही काही व्रत करा, वैकल्य करा, मग त्या गोष्टींचा काही फायदा हा होत नाही। आपण किती कष्ट दिवसभर उपवाशी राहतो, रात्रभर उपवाशी राहतो आणि आपण भगवान विष्णूंसाठी उपवास करत असतो, पण त्यांच्याचसाठी आपण उपवास करतो आणि ह्या आपण चुका करत असतो। ह्या चुका जर आपल्याकडनं झालं तर काय होतं, भगवान विष्णू शेवटी रुष्ट होतात आणि माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय असते तर ती भगवान विष्णूंची सेवा। त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ह्या ज्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत। आता या कोणकोणत्या चुका आहेत, त्यातल्या 2-3 चुका मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाची जी सर्वात महत्त्वाची जी चूक आहे तर तीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आता तुम्ही जर उपवास करणार नसाल तर तुम्हाला या दिवशी तांदूळ पूर्णपणे वर्ज्य असतात, वांग्याची भाजी पूर्णपणे वर्ज्य असते, कारल्याची भाजी वर्ज्य असते, त्यानंतर डाळींमध्ये उडदाची जी डाळ असते तर ती वर्ज्य असते, त्यानंतर मसुराची डाळ वर्ज्य असते। तर या गोष्टी तुम्हाला या दिवशी खायच्या नाही, तुम्ही जर उपवास करणार नसाल तर। त्यानंतर ह्या गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या तर यामुळे काय होतं की या गोष्टींमध्ये तामसिक आहार केल्याची वृत्ती आपल्या जीवनामध्ये समाविष्ट होत असते, तर त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत। अजिबात या गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत, तांदूळसुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत। त्यानंतर पुढची महत्त्वाची चूक म्हणजे या दिवशी आपल्याकडनं कोणत्याही झाडाचे पानं, फुलं, फांदी तुटली जाणार नाही याची काळजी घ्या, कारण भगवान विष्णूंना पानं, फुलं, फांदी हे अतिशय प्रिय आहे। आता तुम्हाला एखाद्या झाडाचं फूल पाहिजे असेल, आता भगवान
विष्णूच्या सेवेसाठी, तर ते तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवा. आता जसं तुळशीची पानं असतील तर तुळशीचे पानंसुद्धा तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा. खाली पडलेलं फूलसुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून आणि ते भगवान विष्णूंना समर्पित करू शकता. पण ह्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला पानं, फुलं, फांद्या ज्या आहेत त्या पूर्णपणे वर्ज्य आहेत, म्हणजे त्या तोडायच्याच नाही आहेत तुम्हाला. ही गोष्ट लक्षात ठेवा. चुकूनसुद्धा आपल्याकडनं एका पण झाडाचं पानसुद्धा तोडता कामा नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या दिवशी चुकूनसुद्धा आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपल्याकडनं चुकली तर आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या आपण कितीही सेवा करा, कितीही काहीही उपाय करा, तरीही भगवान विष्णू शेवटी आपल्यावरती प्रसन्न हे होणार नाहीत. कारण भगवान विष्णूंना तुळस जी आहे तर ती अतिशय प्रिय आहेत. बघा, आपण तुळशीचं लग्न कोणासोबत लावून देत असतो तर ते रंगनाथ. रंगनाथ म्हणजे कोण? आपल्या देवघरामध्ये रंगनाथ असतो, बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती असते, तर ते भगवान विष्णूंचंच एक स्वरूप आहे. तुम्हाला माहिती आहे भगवान विष्णूंना किती तुळस ही प्रिय आहे, तर त्यामुळे या दिवशी तुळशीचा निर्जल उपवास असतो. तुळशीचा उपवास असल्यामुळे आपल्याला या दिवशी तुळशीला पाणी घालणं किंवा तुळशीला कोणताही द्रव पदार्थ, मग त्यामध्ये दूध असेल, पाणी असेल, ऊसाचा रस असेल किंवा आणखीन काही असेल, तर ते तुम्हाला घालणं पूर्णपणे वर्ज्य आहेत. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि आपल्याकडनं तुळशीचं पानसुद्धा तुटलं गेलं नाही पाहिजे, त्याचबरोबर तुळशीला पाणीसुद्धा आपल्याकडनं घातलं नाही गेलं पाहिजे. तर ह्या महत्त्वाची, ही सर्वात महत्त्वाची चूक आहे. तर शक्यतो करून काही लोकांना काय माहीत नसतं, तर ह्या चुका आपल्याकडनं घडतात. त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाकडनंही ही जी चूक आहे तर ती होणार नाही. तर भगवान विष्णूंची जर आपल्यावरती कृपा राहावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर ही महत्त्वाची चूक आवर्जून टाळा, नक्की फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर सुद्धा शेअर करा. तुम्हाला शेअर नाही करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एखाद्या व्यक्तीची नक्कीच मदत होईल. तर अशा पद्धतीची ही माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा. तर तुमच्याकडनं ह्या जर चुका झाल्या तर तुम्ही भगवान विष्णूंची माफी मागा आणि त्यानंतर परत माझ्याकडनं ह्या चुका होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. कारण तुम्ही जर हा व्हिडिओ लेट बघितला तर आपल्याकडनं ह्या चुका होऊ शकतात. तर झालीच चूक तर माफी मागा आणि ते नक्कीच तुम्हाला क्षमा करतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.